कर्जमाफीच्या घोषणेला 2 महिने उलटून गेलेत, तरीही नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. सरकारनं बनवलेल्या याद्यांमध्ये भरमसाठ चुका असल्यामुळे कर्जमाफीला आता विलंब होतोय. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या संचालकांना अध्यक्ष निवडीचे वेध लागलेत आणि त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा मागे पडल्याचंच दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी देण्याचा सोपस्कारही पार पाडला होता. त्यानंतर पुढल्या 8 ते 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासनही सर्वच मंत्र्यांनी जिल्ह्यात जाऊन दिलं होतं. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. मात्र या घोषणेला आज 2 महिने उलटूनही बळीराजा बँकेचे उंबरे झिजवतोय. कर्जमाफी लाभार्थी यादीतील सततचे घोळ याला कारणीभूत ठरत आहेत. स्टेप बाय स्टेप देण्याचं काम शासनाचं चालू आहे, बँकेचं पण चालू आहे. त्यांची दुरुस्ती ते आमच्याकडे आलेले दुरुस्ती करून आम्ही त्यांना पाठवत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आता व्यवहार सुरळीत चालू आहे आणि तक्रारीसुद्धा कमी झालेल्या आहे. आणि प्रत्येक आमच्या 213 शाखेमध्ये आम्ही आजच प्रत्येक शाखेमध्ये निधी पाठवलेला आहे. दरम्यान शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असताना संचालकांना मात्र स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची चिंता पडली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना आमदारकीची तर बँकेच्या इतर संचालकांना बँक अध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली आहे. आज शेतकरी अत्यंत वैतागलेला आहे. शेतकऱ्याला पैसे मिळत नाही, कर्ज मिळत नाही, चेक वाटत नाही. अशा सगळ्या शेतकऱ्याची काळजी करण्याच्या ऐवजी बँकेला मला चेअरमन व्हायचं का तुला चेअरमन व्हायचं या संदर्भात या ठिकाणी सुरू झालेली आणि हा घोडेबाजार होणार आहे. याच्यामध्ये काही एका ह्याच्या नाही का आता चेअरमन अनेक आम्ही पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये 1-2 जण सोडले तर बाकी जण बँकिंगमध्ये काहीच माहित नाही आणि असे लोक बसून तिथे काही उपयोग होणार नाही. जिल्हा बँकेचे संचालक अशा प्रकारे स्वप्नांचे इमले बांधत असताना बळीराजा मात्र हक्काच्या मदतीपासून वंचित राहिलाय. त्यामुळे सरकारी योजनेचा खरा लाभार्थी कोण असा सवाल उपस्थित होतोय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.